शाह साहब, सचिव संतोषजी गांधी साहब, लातूर शहराच्या पहिल्या आणि लातूरच्या इतिहासामध्ये कायमस्वरूपी नोंद होईल अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या महापौर प्राध्यापिका सुनीताबाई खानापुरे, उपमहापौर आणि ज्याने लातूरच्या नगरपरिषद आणि महानगरपालिकेमध्ये आपल्या जीवनाचा अधिक काळ व्यतीत केला, घरी कमी आणि नगरपालिकेमध्ये जास्त जे राहिले ते आदरणीय सुरेश पवार साहेब, स्थायी समिती या अत्यंत महत्त्वाच्या पदावर आणि लातूरच्या राजकीय क्षेत्रावर एक अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय आरोग्य समाजी पटेल साहेब, आणि खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाला शालेय जीवनापासून ज्यांनी दिशा दिली आणि ज्यांच्या घरातल्या कृपाछत्राखाली मी वाढलो आणि आज इथपर्यंत मी पोहोचलो ते माझे आदरणीय डॉक्टर प्रके शाहसाहेब। या कार्यक्रमासाठी घरचा म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात माझा घरचा मेंबर नसतो, पण आज माझे काका शेठ चांदम्या मास्टर गातेगावकर आणि डॉक्टर रफी शेख आणि माझी दोन मुलं उपस्थित आहेत, आणि आपण सर्व माझ्यावरती नितांत प्रेम करणारे लातूरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व रोटेरियन्स मंडळी, आदरणीय ताई आणि उपस्थित सर्व मित्र हो, रोटरी व्होकेशनल अवॉर्ड मिळाल्याचा सकाळी दूरध्वनी मला माननीय अध्यक्ष साहेबांचा आला आणि माझा क्षणभरासाठी माझ्या कानावरती विश्वास बसला नाही की आपल्यामध्ये कुठला गुण त्यांनी शोधला आणि रोटरी मिडटाऊनच्या माध्यमातून आपल्याला व्होकेशनल अवॉर्ड देण्याचं ठरवलं। परंतु जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत अनुभवल्या त्या अनुभवाचा सार पाहिल्यानंतर कुठंतरी समाजामध्ये चांगलं काम करणारी माणसं असतात आणि ती माणसं कुठल्या तरी आमच्यासारख्या शून्यातून वर येणाऱ्या कुठल्या तरी माणसाला आधार देतात, हा आधार खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे असं मला वाटतं। माझ्या परिचयामध्ये साहेबांनी सांगितलं, वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असणारा सामान्य कुटुंबातला मी माणूस मुलगा त्या काळी शिक्षणाची आबाळ होत असताना काकाकडे शिकत असताना परिस्थितीनुसार केवळ परिस्थितीनं हतबल झाल्यामुळं लातूरच्या प्रतिमा मेडिकल स्टोअर्समध्ये नोकरी पत्करली आणि मला आज जे इथे नाही आहेत पृथ्वीवरती परंतु ज्यांनी मला सांभाळलं त्यांचा मी नामोल्लेख करू इच्छितो। मी त्यांना दादा म्हणायचो, स्वर्गीय यशोलाल बंडूचंद शहा आणि स्वर्गीय ज्योत्स्नाताई शहा यांनी मला पुढच्या मुलासारखं वाढवलं आणि म्हणूनच मी इथपर्यंत आलो। नंतरच्या काळामध्ये डॉक्टर साहेबांनी हॉस्पिटल सुरू केलं आणि नोकरीसाठी इथं तिथं भटकंती करायची आवश्यकता नाही असं सांगत आपल्याच हॉस्पिटलमध्ये नोकरी दिली। परिस्थिती कशी विलक्षण असते हे सगळं करत असताना लातूरच्या राजर्षी शाहू कॉलेजमधून मुक्त विद्यापीठाचं एक केंद्र सुरू झालं आणि वाघमारे सरांनी तिथं ॲडमिशन दिलं आणि तिथून 135 विद्यार्थ्याची पहिली बॅच असणारा त्यामधून 5 विद्यार्थी उत्तीर्ण झालो आणि मी गुणवत्तेत उत्तीर्ण झालो। BEDला माझा नंबर लागला पण पैसे नव्हते भरण्यासाठी, काही पैशाची गरज काकाने पूर्ण केली पण नंतरचे पैसे मिळत नव्हते। डॉक्टर साहेबांनी पैसे दिल्यामुळे मी BEDला जाऊ शकलो आणि आज शिक्षक म्हणून स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो। हे सांगण्याचं तात्पर्य की लोक देवाला जाऊन झाकल्या मुठीनं पैसे टाकतात परंतु माणसामध्ये देव शोधणारा संत गाडगेबाबांनी कुठंतरी सांगितलं होतं आणि डॉक्टर साहेबांनी शाहसाहेबांनी त्यावेळेस BEDच्या DDसाठी 12,500 रुपयांची मदत केली आणि BEDचा माध्यमिक शिक्षक म्हणून आज समाजामध्ये वावरत असताना त्यावेळी जो प्रत्यक्ष साक्षात्कार झाला त्यांच्या रूपानं मला वाटतं की माझ्यासाठी तो देवदूतच भेटला होता, म्हणून आजही मी ती कृतज्ञता व्यक्त करतो। रोटरीच्या माध्यमातून सांगायचं झालं तर रोटरीशी खूप जवळचा संबंध आला, रोटरीच्या सर्वच मित्रांनी भरभरून प्रेम दिलं, पल्स पोलिओची मोहीम असो आणि दरवर्षी होणारा फ्री चेकअपचा नेत्र कॅम्प असो डोळ्याचा कॅम्प असो त्यामध्ये आम्ही हिरिरीनं कार्य केलं म्हटल्यापेक्षा समाजातील वेगवेगळ्या घटकामध्ये असणारी सगळी माणसं एकत्रित येऊन इतकं चांगलं काम करतायत याच्यासारखं दुसरं उदाहरण आम्ही आतापर्यंत पाहिलं नाही असं म्हणलं तर ते उचित ठरावं। कारण रोटरी ही संस्था जरी वेगवेगळ्या विभागामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काम करत असेल तर रोटरीचा ज्या ज्या वेळेस उल्लेख किंवा वर्तमानपत्र